तेरी न कम होने देंगे वतन, नाम ले ले के तेरा जिएंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिटेंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिट। जसे आज पर्यंत आपण या शाळेला मदत केली अशी भविष्यामध्ये या शाळेला मदत करीत चला, आपलं वैभव वाढवा। या ठिकाणी आवर्जून सांगण्यात येते, या शाळेचं लौकिक आपला जिल्हाभर गेलेला आहे, आपल्या मुलांची गुणवत्ता, आपल्या या ठिकाणी शिक्षकांचं कौशल्य, हे सारं पाहता खडतर प्रसंगामध्ये हे आपण आपल्या शाळेचं लौकिक जिल्हाभर गेलेला आहे। परवा दिवशी या ठिकाणी आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख नव्यानेच रुजू झालेले या ठिकाणी शाळेची पाहणी करण्याकरता आले होते, आणि मग त्यांच्याकडे नोंद होते तुळापूरला महारूप वस्ती आहे म्हणून। मग तुळापूर कुठं हे शोधावं लागलं, विचारित विचारित तुळापूरला आणि कानडगावमध्ये आले, आणि असे रस्त्या रस्त्याने येता येता महारूप वस्तीचा शोध घेतला। शिक्षण विभागातील एक अधिकारी या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी या शाळेची सर्व माहिती घेतली, मग या ठिकाणी मूलभूत सुविधांची काय काय अडचण आहे त्याची तपासणी केली। थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी आदरणीय खासदार साहेबांच्या निधीमधून या ठिकाणी इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध होणार आहे। थोड्याच दिवसामध्ये त्या शाळेचं आपल्याला काम सुरू होईल, अर्थात ते काम करण्यामध्ये प्रशासकीय बाबी असतील, काम करणारी माणसं ठेकेदार वेगळे असतील, आणि मग या सर्व गोष्टी फक्त आपल्याला मूलभूत सुविधा निर्माण करून घेणं गरजेचं असतं। याही बाबी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुनीताई खोटे यांना ज्या वेळेला एखादा विद्यार्थी ठरवतो की नाही मला आज करायचं, त्या वेळेला तो एक विद्यार्थी खरोखर करू शकतो। कारण याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर मी त्या वेळेला 10वीचे बोर्डाचे पेपर होते, त्या वेळेला 2 महिने, आणि तुम्हाला तर माहिती त्यावेळेला तो कालावधी कसा असतो, ज्या वेळेला 10वीचे बोर्डाचे पेपर चालू असतात, प्रॅक्टिकल्स असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे गृहपाठ वगैरे, निबंध वगैरे सगळे पूर्ण करून द्यायचे असतात। विद्यार्थ्याचं मन असं असतं की माझ्या ज्यांनी हे जर झालं नाही तर मला शिक्षा होईल, म्हणून विद्यार्थी त्या ठिकाणी भटकत असतात। परंतु एका अर्थानं
विद्यार्थी शिक्षा होऊ नये म्हणून हे सगळं करत असतात, पण ज्या वेळेला विद्यार्थी माझं हित यामध्ये आहे त्यावेळेला माझं स्वहित यात आहे किंवा माझं याच्यातूनच कल्याण होईल, मला यातून जास्त मार्क मिळतील या हेतूने ज्या वेळेला एखादा विद्यार्थी करतो त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला नक्कीच जास्त पर्सेंटेज मिळतात. तर भारताला 1950 ला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला, त्यानंतर 2000 ला 51वा, त्यानंतर 2020 ला 71वा, 2023 ला म्हणजे ह्या वर्षी 74वा प्रजासत्ताक दिन आहे, आणि त्यानंतर 74वा प्रजासत्ताक दिन आणि 73वा वर्धापन दिन आहे. या कालावर खूप पुढे जायचं, मुश्किले भी कभी बहुत बाकी आहे. हा प्रवास करताना खूप त्रास होणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे, सरांचा घरच्यांचा थोडासा ओरडा खावा लागणार आहे, कधी कधी मार पण खावा लागणार आहे, परंतु कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. मंजिल अभी बहुत बाकी है, मुश्किल अभी बहुत बाकी है, अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन. तशी आपण पाचवीला पहिलीला दुसरीला आलोय ना, अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमान बाकी है. बरोबर आहे ना, म्हणून या आसमंतात जर भरावी मारायचा असेल तर आपल्याला अभ्यास केला पाहिजे. घरचे सांगतील, सर सांगतील, त्याप्रमाणे आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दादासाहेब पवार, सॉरी दादासाहेब सरदे पवार, आता परत अंगणवाडी सेविका शिक्षक या सर्वांचे मी मनापासून अधिक स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण सर्व समक्ष चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आज साजरा करत असताना आपण लहान लहान मुलांची भाषणं ऐकले, त्यांचे कार्यक्रम बघितले, सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्तम आपण या ठिकाणी आपल्या मुलांनी समक्ष बघितले. परंतु हे करीत असताना या मुलांनी जो प्रत्येक स्पेस आपल्याला करून दाखवला, जो आपण बघितला, जो स्पेस प्रथमतः यांच्या गुरुला करावा लागला आणि एक नाही तर चार वेळा त्यांच्या गुरुला करून घ्यावा लागला, त्या टायमाला प्रत्यक्ष कृतीत हे मुलं उतरले. म्हणून या ठिकाणी आपण सर्वांच्या मुलांच्या आणि आपल्या सर्व पालकांच्या वतीने शिक्षकांचे या शाळेतले शिक्षक मिसाळ सर यांचे प्रथमतः आपण स्वागत अधिक अभिनंदन करूया. एक भावना आपल्या मनात असली पाहिजे की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचं स्थान असलं पाहिजे. गुरु हा प्रत्येकाच्या जीवनात असावा, पण तो कसा असावा? आज या शाळेत शिकलेली जी मुलं आहेत, आपण ज्या शाळेत शिकलो आपल्याला आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या ज्यांनी शिकवलो तो शिक्षक आला, आज सुद्धा आपल्याला आठवतो. आपल्याला चौथीपर्यंत कोण होता, पाचवीपर्यंत कोण होता, पुढे गेल्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये आपण शिकलो त्यावेळेस सुद्धा कोण होतो. म्हणून या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे जे मुलं शिकले भविष्यामध्ये त्यांची वाटचाल कशी असेल, त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या स्वभावावर त्यांच्या गुणधर्मावर तो अवलंबून असेल. एखादा मुलगा आपल्या परिसराच्या बाहेर जाईल, देशात जाईल, परदेशात जाईल, ज्यावेळेस तो त्या ठिकाणी जाईल त्या टायमाला आवश्यक त्यांच्या गुरुचं स्थान घेतल्याशिवाय स्मरण ठेवल्याशिवाय विसरणार नाही. म्हणून आज आपण या शाळेमध्ये हा दुसरा एकदा 15 ऑगस्ट साजरा केला आणि 26 जानेवारी आपण साजरी करत आहोत.